पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक 3 मे रोजी नात्यापुते येथे माजी मंत्री महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। या सभेत बोलताना खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर नाव न घेता अतिशय कठोर टीका केली आहे। मोहिते पाटील यांनी दाखल केलेल्या ॲफिडेव्हिटमध्ये अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याचं सांगत यांनी संस्था अडचणीत आणल्या, 31,000 लोकांचे पैसे अडचणीत आणले असा गंभीर आरोप केला आहे। पहा काय म्हणाले खासदार रणजितसिंह निंबाळकर। त्यांनी आजच्या या सभेचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या सर्वांचे पाणीदार खासदार श्री रणजितसिंह निंबाळकर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत। आदरणीय भावी खासदार महादेवजी जानकर साहेब, व्यासपीठावरील सगळ्यांची नावं मी घेतली नसल्यामुळं सगळ्यांना मी सगळ्यांची क्षमा मागतो आणि सन्मान्य व्यासपीठाचा उल्लेख करतो। पुढे पंढरपूर सुस्ते या दोन मतदारसंघाच्या सभा असल्यामुळं मला सगळ्यांचा प्रोटोकॉल मीच उलटा सुलटा करतोय, मला सगळ्यांनी क्षमा करा। जानकर साहेब 26 तारखेपर्यंत तिकडं त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये परभणी प्रचाराला अडकले होते आणि काही लोकांनी इथं समाजाचा मक्ता घेऊन आम्ही एक झालो की समाज एक झाला अशा पद्धतीच्या वांगलना मोठ्या प्रमाणावर केल्या। मग कोण म्हणायला लागलं 1.5 लाख, कोण म्हणायला लागलं 2 लाख। एकदा एक गोष्ट सांग, माईकचं काय होत आहे, एकदा एक गोष्ट सांगतो। एक हत्ती उभा असतो आणि एक बेडूक उभा असतो आणि तिथं गाडव उभा असतो। ते गाडव सगळ्याला कथा सांगत असतं की मी असं करणार, मी तसं करणार, मी अमकं करणार। बेडूकाला वाटतं बेडूक स्फुरण खातो, बेडूक काय करतो स्फुरण खातो आणि स्फुरण खाऊन बेडूक म्हणतो मी हत्तीपेक्षा मोठा होतो। बेडूक लागला हवा भराय, दुसऱ्याच्यात नाही स्वतःच हवा भराय, जसा 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 फुकत अजून मोठा अजून मोठा अजून मोठा। तो हत्ती बिचारा इकडे त्याचे कान हलवत असतो, सोंड हलवत असतो, त्या बेडकाकडे बघत बी नसतो। बेडकाला वाटतं असं काय अजून हवा खाते अजून हवा खाते आणि काही क्षणानंतर एक मोठा आवाज येतो आणि बेडूक फुटून पडतो। 4 तारखेला मताच्या वांगलना करणारी ही बेडकं फुटून पडण्याची व्यवस्था तुमच्या सर्वांना करावं लागणार आहे की आम्ही एवढं लीड देऊ तेवढं देऊ अंक देऊ तमक देऊ। जनतेचा ठेकेदार झालेली लोक आहेत साहेब, की माझ्या मागे 1 लाख मतं, ह्याच्या मागे 1 लाख मतं। काही लोकांचं ते पिक्चर सारखं झालं आहे, अंग्रेजो के जमाने के जर आधे उधर जाओ आधे उधर जाओ आधे मेरे पीछे हो। लोक एकटीच जातात आणि मागं कोणच नसतंय। जनता ही कुणाच्या लोकल नेत्याला ही लोकल इलेक्शन नाही हे समजलं नसेल की बाबा ही जिल्हा परिषद पंचायत समितीची नात्यापुत्याच्या नगरपालिकेची अकलूजच्या नगरपालिकेची ग्रामपंचायतीची निवडणूक मुळीच नाही, की देशाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी नरेंद्र मोदींसाठीची ही निवडणूक आहे। आणि ही निवडणूक आम्ही सगळे फक्त त्या ठिकाणचं माध्यम आहे। तुमचं मत घड्याला पडलं का उद्या तुतारीला पडलं का उद्या कमळाला पडलं ज्याचं त्याचं माध्यम आहे। मला कमळाला मत मिळालं तर मत कुणाला जाणार आहे, आवाज येत नाही मोदीजींनी। आणि जर ते मत उद्या तुतारीला पडलं तर कोणाला जाणार, राहुल गांधी।
मग मला या नात्यापुत्यातल्या जनतेला विचारायचं आहे, तुम्हाला राहुल गांधी पंतप्रधान चालणार आहेत का मोदीजी पंतप्रधान चालणार आहेत? नक्की ना? देशाच्या सर्व समाजाला, बारा बलुतेदारांना, सर्व ओबीसींना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी आहे साहेब. या तालुक्यामधल्या लोकांनी काय केलं की एकाला आमदार व्हायचं, एकाला खासदार व्हायचं. माझं मत म्हणणं आहे आमदार खासदार झालं पाहिजे, पण तुमची जी युती झाली पाहिजे होती, एखाद्या गोष्टीसाठी युती होते किंवा एखाद्या गोष्टीसाठी मैत्री होते. एकमेकाला एकाला आमदार व्हायचे आणि एकाला खासदार व्हायचे म्हणून दोघांनी एक होऊन चालतं का? जनतेला विचारलं पाहिजे होतं की तुम्ही कोणत्या प्रश्नावर एक होताय, पाण्याच्या प्रश्नावर एक होताय का, रस्त्याच्या प्रश्नावर एक होताय का, रेल्वेच्या प्रश्नावर एक होताय का, यापैकी कुठलाही प्रश्न धरला नाही. दोघांनीच ठरवलं आपापल्या पद्धतीने, एकाला आमदार आणि एकाला खासदार व्हायचे. आता मला ज्याला खासदार व्हायचंय त्याचं तर याच्यापेक्षा थदाळ आहे साहेब. माझ्यावर 3 गुन्हे आहेत, मी ॲफिडेविटमध्ये दाखल केलेत माझे 3 गुन्हे. माझ्यावर 2 गुन्हे आहेत की मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मी भाग घेतला म्हणून माझ्यावर गुन्हे आहेत. एक गुन्हा माझ्यावर आहे की ओबीसींना न्याय मिळाला पाहिजे म्हणून माझ्यावर एक गुन्हा आहे. आणि संसदेमध्ये मी ओबीसींवर, धनगर आरक्षणावर मी साहेब 4 वेळा बोललो. आणि पहिला खासदार आहे जिने संसदेमध्ये खाजगी बिल, त्याचा संमत झालेला पहिला बिल आहे की धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे. याचा पहिला खासदार आहे की ज्याचं लोकसभेमध्ये प्रायव्हेट बिल मंजूर याला संमत झालेलं आहे. आणि तेच जर सरकार विधेयक आणत नसेल तर सरकारच्या ऐवजी खासदारसुद्धा विधेयक आणू शकतात. आणि ते विधेयक आपल्या संसदेच्या पटलावर लागलेलं आहे. त्या विधेयकाला परस्यू करून येणाऱ्या लोकसभेमध्ये त्या चर्चा घडवून आणून धनगर आणि धनगर शब्दामधलं अंतर कमी करण्यासाठी हा खासदार एकदा नाही 4-4 वेळा बोलला. प्रत्येक धनगर समाजाच्या मोर्चाला रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होता. आणि लोकांमधल्या मागं राहिलेल्या लोकांना पुढं आणलं पाहिजे आणि त्यांना पुढं आणण्यासाठी जे काय करायचं होतं ते माझ्या रक्तात आहे. तर काही लोकांचं काय झालं, त्यांची कुंडली बघितली की त्यांच्या आहेत 34-35 गुन्हे. एक गुन्हा आहे कोणाला तरी रिव्हॉल्वर लावलं, तोंडात रिव्हॉल्वर घातलं असं काहीतरी आहे. दुसऱ्याचं हातपाय मोडले, तिसऱ्याला धरणं उचलून आणलं. चौथा गुन्हा चेक बाउन्सिंगचा आहे. आणि 31 गुन्हे डिपॉझिट घेतले, लोकांचे पैसे घेतले, ते लोकांना दिले नाही अशा पद्धतीचे गुन्हे माझ्या विरोधातल्या उमेदवारावर आहेत. मग मला सांगा की एक ह्यांच्याकडं एकही गुन्हे समाजासाठी लढणारा नाही. सगळे गुन्हे फसवणुकीचे आणि मारहाणीचे गुन्हे आहेत. ह्यांच्या संस्था सगळ्या बंद पडल्या, पतसंस्था सगळ्या बंद पडल्या, लोकांचे पैसे बुडवले. मी कालपर्यंत आकडा ऐकला 31,000 लोकांचे पैसे कारखान्याची देणी, लोकांच्या कामगारांची देणी, पतसंस्थेची देणी, 31,000 लोकांचे पैसे देणे आहेत. आणि मग हे द्यायला पैसे नाही तर निवडणूक लढवायला पैसे कुठून येतात हा सर्वसामान्य माणसं प्रश्न विचारतात. या लोकांना सत्ता कशासाठी पाहिजे? घरातला ग्रामपंचायत सदस्य, घरातला जिल्हा परिषद सदस्य, घरात विधान परिषद, एवढ्या सगळ्या सत्ता घरात असताना एक लोकसभासुद्धा यांना सोडायची नाही. कारण त्यांना माहिती एवढा मोठा घोटाळा आपण करून ठेवलेला आहे, एवढा मोठा घोटाळा आपण यांनी करून ठेवलेला आहे की या घोटाळ्याचा दाबायचा असेल तर त्यांना खासदारकीसारखी सत्ता पाहिजे. आणि म्हणून यांना सत्ता पाहिजे. कधी यांनी यांच्यावर घरात सत्ता असताना कधी यांनी नातेपुतेचा रस्ता केला, कधी पालखी महामार्ग केला, कधी ह्यांनी तुमचा नीरा देवघरचं पाणी आणण्याचा प्रयत्न केला? एकदा तरी उचलला होता काय नीरा देवघरचं पाणी आणण्याचा प्रश्न? ह्यांच्या घरामध्ये एक खासदार होते, त्या खासदारांनी कधी प्रयत्न केले का? रेल्वेची मंजुरी बोगस सारखी मंजुरी दाखवायची. रेल्वेच्या येलो बुकमध्ये मी लेखी घेतले रेल्वेकडनं की ही मंजुरी नव्हती, अशा पद्धतीचं लेखी पत्र घेतलं. असे लोकांना सांगायचं 100 कोटी मंजूर झाले, 150 कोटी रुपये मंजूर झाले. रेल्वेला महाराष्ट्र सरकारची पहिली मंजुरी लागते, केंद्र सरकारची लागते. महाराष्ट्र सरकारने आत्ता मंजुरी दिली कॅबिनेटमध्ये, केंद्र सरकारने मग बजेटमध्ये दिले, निम्मा वाटा आत्ता सरकारने दिला. ह्यांनी लोकांना, काही लोकांना हाताशी धरून दिले, आम्ही रेल्वे आणली, आमकं केलं, तमकं केलं, बापल्या काही फोटो छापले आणि दिलं टाकून पेपरला. आम्ही रेल्वे आणली, व्हॉट्सअपवर 4,000 पाळलेली माणसं आहेत. आणि गुलामांची फौज आहे साहेब, कार्यकर्त्यांची फौज नाही, गुलामाची फौज आहे. ह्यांनी सांगायचं की
आता गुलामाची फौज कशी असती, ह्यांनी सांगायचं की बाबा सूर्य पश्चिमेला उगवला की ह्यांनी खालच्या माणसाने होय होय म्हणायचे, सकाळ उगवलाय सूर्य रात्रीच उगवलाय म्हणते ह्यांच्या पुढच्या अवलादीत. अशा पद्धतीची गुलामाची फौज उभं करून माळशिरस तालुक्यामध्ये अन्याय करण्याचा प्रयत्न केला. पाणी आणायला खासदाराला फोन करून सांगायचं की पश्चिम भागातले लोक आम्हाला मदत करत नाहीत, पाणी आणायचं नाही. आम्ही 3150 रुपये भाव काढला की मला फोन करून सांगायचं, वरती फोन करून सांगायचं, आमच्या कारखान्यात असताना तिथं यांनी खासदार 600 रुपये भाव उसाला जास्त देतो म्हणून खासदाराला विरोध करायचा. माळशिरसच्या जमिनीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि खासदार त्या ठिकाणी बैठक केला, फोन करून सांगायचं खासदाराला की मीटिंग घेऊ नको. अरे हे खासदार काय गळ्यात पट्टा बांधणारा खासदार आहे त्याच्या, आणि नुसतं नावाला पोकळ सिंह खरा नाही रणजित सिंह नाईक नेंबाळकर सिंह आहे. मतदान ज्या लोकांनी माझ्यावर मतदान केले, ज्या लोकांचं कर्ज माझ्यावर आहे, त्यांचं कर्ज फेडायला कोणाचं ऐकणार नाही. आणि असा त्यांना गळ्यात पट्टा न बांधणारा खासदार मिळाला आणि ह्यांच्या वाड्यावर मुजरा न घालणारा खासदार मिळाला. आणि मी सांगितलं होतं साहेब खरंच गेलो नाही, मत मागायला बी नाही गेलो, ह्यांच्याकडं तिकीट मागायला सहकार्य करायला बी नाही गेलो, कारण ह्यांच्या गुलामाच्या संस्कृतीमध्ये खासदारकीच्या आमिषासाठी रणजित सिंह निंबाळकर अडकणार नव्हता. मी सामान्य मतदाराकडे जातो, सामान्य मतदाराकडे जातो, उत्तमराव जानकरांकडे पण गेलो, 3-4 वेळा बैठक केली असेल, पण यांच्या वाड्यावर नाही गेलो. कारण सन्मानासाठी आपण माणसं जगतो, जी माणसं गुलामीसाठी जगतात ती पदासाठी हवरे असतात. रणजित सिंह निंबाळकरने पक्षाला सांगून टाकलं होतं, दिल त्याला देऊ, येईल त्याचं येईल त्या कमळाच्या चिन्हावर मतदान करू, हे मोकळेपणाने आम्ही सांगितलं होतं. मग ते कुठे तुम्हाला जरी दिलं असतं तरी आम्ही सांगितलं असतं की माड्यामधनं आम्ही मतदान करू, पक्ष निर्णय घेईल त्याला निर्णय मतदान करू. पण ह्यांनी मी आपण रेल्वे आणली, रेल्वेला कसं आडवं पडायचं, पेपरवाल्यांना धरायचं, नीरा देवगरचं पाणी आणलं की नीरा देवगरच्या अधिकाऱ्यांना दम द्यायचे, त्याचे त्यांना बंगल्यावर बोलवायचं, वाड्यावर बोलवायचे, काय काय अधिकाऱ्यांनी फोन टेप करून मला पाठवले. त्यांचा धंदा काय, सगळं पापा म्हणजे ते काय असेल ती बारकं कॉन्ट्रॅक्ट मिळाल तरी आम्हाला. ग्रामपंचायत सदस्य यांच्या घरातला साहेब निवडून नाही आणू शकलेली मंडळी, ग्रामपंचायत सदस्यासाठी यांच्या घरातलं डिपॉझिट गेलंय, गेले का नाही? आणि म्हटलं अकलूज पाडू, माडा पाडू, तुझं काय बारामती पाडू, सातारा पाडू, पुणे पाडू, कोल्हापूर पाडू, अहो घरात ग्रामपंचायत सदस्य निवडून आणता येत नाही. आणि ती माणसं चंद्राव गेली, चंद्राव गेली का नाही की काय बी बोलतात, अहो काय बोलतोय आपण, आपल्याला आपलं शीट निवडून आणता येत नाही घरातलं. आणि तुम्ही बाहेर येऊन TV मीडियाला सांगताय की आम्ही ह्याचं पाडू, त्याचं पाडू, आमकं पाडू. निश्चितपणे तुम्ही नीट चाला, तुम्ही पडणार नाही ह्याची काळजी तुम्ही घ्या, एवढंच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. आपल्या विजयदादांनीच्या बाबतीत माझा सन्मान आहे. विजयदादांनी चांग विजयदादांच्या ह्यांच्यामध्ये जमीनास माझा फरक आहे साहेब. विजयदादा काय असेल, माणसात नेता असतील, कामं केली नाही केली काय केली माणसांना असं अवहेलना करणारं कधी नेतृत्व नव्हतं. पोरांनी 12,000 केलं आणि म्हणून जिल्ह्यावर पान, विजयदादांच्या काळामध्ये जिल्ह्यात पान हलत नव्हतं. आज यांना पाणी प्यायला बी कोण देत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी झाली. माळशिरसमध्ये या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत आहे. यांचा कार्यकर्ता पुढे जाऊन फोन जोडून देतो, तू मतदान करायचं नाही. दुसरा एक कोणतरी जंजाळ म्हणून कार्यकर्ता आहे, त्यांनी डॉक्टरांकडनं जवळपास 4-5 कोटी रुपये खंडणी गोळा केली. कोण आहे मला माहीत नाही त्याचं नाव बिव काय, पण त्यांनी 4-5 कोटी रुपये डॉक्टरांकडनं खंडणी गोळा केली. दुकानदाराकडनं 50,000 रुपये, रेडीवाल्याकडनं 3,000 रुपये, असं करत 5-6 कोटी रुपये काल निवडणुकीच्या नावावर या ठिकाणी गोळा झाले. आणि अशा माणसांना, ज्या माणसाला साखर कारखाना चालवता आला नाही, पतसंस्था चालवता आला नाही, हे देश चालवायला निघालेत, बरोबर आहे ना? ज्यांना कारखाने चालवता येत नाही, पतसंस्था चालवता येत नाही, ते देश चालवायला निघाले. अशा माणसांचा या ठिकाणी, आणि आपण म्हणजे आम्ही म्हटलो मोदीजींचा परिवार की ह्यांनी आमच्या घरातून बेडकागत झाला, अहो नरेंद्र मोदी कुठं, आपण कुठं. या ठिकाणी मोदीजींना बघायला 1 लाख माणसांना खुर्च्या मिळाल्या नाहीत. आपण माळशिरस तालुका साक्षीला आहे, पालखीसारखी लोक या ठिकाणी आली होती, कारण
मोदीजींनी या या तालुक्याला नव्हे या गावाला जरी विचार केला तर कुणाला प्रत्येकाला कोविडचं इंजेक्शन मिळालंय का? नातेपत्रकरवाल्यांना मिळालं ना? कुणी विकत घेतलंय का? बहुतांशी घरामध्ये 6,000 रुपयाचं अनुदान चालू झाले, 6,000 आता राज्य सरकारने 12,000 केले, 3-5 वर्षात त्याला 1,20,000 मिळणार आहेत, बरोबर आहे ना? 12×60,60,000 त्याला एका मिळणार आहे, जोडी असली तर त्याला घरात 2 जण असेल तर त्याला 1,25,000 रुपये मिळणार आहे, एका माणसाला 60,000 रुपये अनुदान मिळणार आहे, आणि या ठिकाणचा एवढा अनुदान त्याला मिळते, दुष्काळाचं अनुदान मिळते, दुधाचं अनुदान मिळते, दुधाचं अनुदान चालू आहे ना? आता दूध दराला पण 5 रुपयाने अनुदान दिलंय का बघा, नाही तर तुमच्या बँक खात्यावर कुणी काढून दिलंय का नाही चेक करा, कारण एका दिवसात 7-12 गायब करणारे ह्यांची प्रवृत्ती आहे, लोकांचे पैसे कधी गायब करतात सांगता येणार नाही. दुधाला 5 रुपये लिटरला अनुदान मिळालेलं आहे, लोकांना 4 वर्ष त्याला मोफत धान्य मोदी सरकार देते, पुढच्या 5 वर्षाची सोय करून टाकली, घर बांधायला पैसे, शौचालय बांधायला पैसे, दवाखाना आला तर दवाखान्यासाठी 5 लाख रुपये आयुष्यमान भारत योजनेमधनं दवाखान्याला पैसे. असा माणूस नाही की ज्या ठिकाणी मोदी सरकारचा त्याला लाभ मिळाला नाही. प्रत्येक गावामध्ये जल जीवन योजना चालू झाली, हर घर जल, 75 कोटी महिलांच्या डोक्यावरनं हंडे उतरायचा निर्णय मोदी सरकारने केला, आणि त्याच्यामुळं आज मी ह्या ठिकाणी ठोकून सांगू शकतो की छाती ठोकून सांगू शकतो की इथं बसलेल्या एक प्रत्येक नागरिकाला कुठला ना कुठला मोदी सरकारचा फायदा मिळाला असेल, ट्रॅक्टरचं अनुदान मिळालं असेल, बागांचं अनुदान मिळालं असेल. साहेब, साखर कारखान्यामध्ये साखर भाव स्थिर करण्याकरता मोदी सरकारने 6,000 कोटी रुपये खर्च केले आणि साखर बाहेर पाठवली आणि त्यामुळे साखरेचे दर स्थिर झाले. कुठला ना कुठला अनुदान प्रत्येक गोरगरिबाला, पहिलं कुठलं अनुदान घ्यायचं झालं तर कलेक्टर हा ऑफिसला हेल्प पाठे मारा, आता लोकांच्या खात्यावर डायरेक्ट KYC केली की डायरेक्ट अनुदान लोकांच्या खात्यावर जमा होतं. आणि म्हणून मोदीजींना देशाचे नेते नाही जगाचे नेते झालेले आहेत, आणि आज एका शब्दावनं आपली पोरं अडकली होती डॉक्टर मंडळी, रशियानी आणि युक्रेननी एका फोनवरनं त्यांचं युद्ध थांबवलं आणि भारतातली माणसं जाऊन द्या म्हटली. एवढी ताकद असणारं नेतृत्व, जगाच्या 74 देशांना मोफत औषधं पाठवली, 14 देशांना आपण कर्ज दिलंय. साहेब, पहिलं आपण भारताचे पंतप्रधान कर्ज मागायला फिरायचे, आम्हाला इकडे कर्ज द्या तिकडे कर्ज, आज भारत कर्ज द्यायला लागला आहे. ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं त्या इंग्रजांना मागं सारून 5वी महासत्ता आपण भारत झालेला आहे, 5वी महासत्ता आहे आपण जगामधली. तंत्रज्ञानात प्रगती, क्षेपणास्त्रात प्रगती, अणुबॉम्ब सिद्ध असणारा देश आज या ठिकाणी झालेला आहे, त्यांना त्यांची जागा दाखवणारा आपला देश झालेला आहे. आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वावर देशाचा विश्वास आहे, आमचा विश्वास आहे, तुमचा विश्वास आहे. लोक साहेब कुठल्याही फुगणाऱ्या बेडकाच्या नादाला लागणार नाही, तिची मला खात्री आहे. आणि येणाऱ्या 7 तारखेला कमळाच्या चिन्हावर मोठ्या प्रमाणावर मतदान होईल आणि या तालुक्यामधून सुद्धा भरभक्कम लीड मोदीजींना मिळेल अशी मला खात्री आहे, मला मिळेल अशी खात्री आहे. आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि पुढच्या सभेला जायचं असल्यामुळं मी आपल्याला आपली परवानगी घेतो. मी माझी विनंती आहे की कुणी मला सोडायला येऊ नये, कारण सभा डिस्टर्ब होती, कुणी आपल्या खुर्चीवरून उठू नये अशी विनंती करतो. याच्यानंतर सभा रेग्युलर चालू राहील,